नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर मंडळी कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमावाद सध्या जोरदार रंगलेला आहे प्रत्येक वेळी हिवाळ्यातच हा वाद का रंगतो हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावरून बेळगाववर महाराष्ट्राने दावा दाखल केला तेव्हापासून कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये एक विधानसभा सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला जसं महाराष्ट्रानं नागपूर ही आपली उपराजधानी केली तसं कर्नाटकनी बेळगावला आपली उपराजधानी करून टाकलं तिथे तिथल्या विधानसभेचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन बेळगावात भरतं आणि या बेळगावातल्या अधिवेशनामुळेच हिवाळ्यामध्ये प्रत्येक हिवाळ्यात याची चर्चा जोरदार रंगत असते मग कर्नाटकातली मंडळी त्यांच्या राज्यात आपल्या पक्षाचं महत्व वाढवण्यासाठी बेळगाववरचा दावा अधिक भक्कम करतात महाराष्ट्रातली मंडळी या दाव्याला उत्तर देत राहतात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादामुळे मध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे ज्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पण केलेला आहे जस्टिस महाजन आयोग स्थापन केलेला होता आणि या जस्टिस महाजन आयोगाची एकोणीसशे सहासष्टला ला आ, स्थापना झालेली होती ज्यांनी आपला अहवाल दिला आणि ज्या अहवालामध्ये महाजन यांनी सूचना केली होती की आठशे चौदा गावांपैकी पाचशे बेचाळीस गावं ही मिळणार नाही आहेत त्यात तुम्हाला दोनशे चौसष्ट गावं जी आहेत निपाणी खानापूर वगैरे ही सगळी गावं ही महाराष्ट्रामध्ये जावीत आणि अक्कलकोट सहित महाजन आयोगानं सांगितलेलं आहे ज्यावरती उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा बोलतात अक्कलकोट सहित दोनशे सत्तेचाळीस गावे ही कर्नाटकाला दिली जावीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील जी गावं असतील त्या गावांना कर्नाटकामध्ये दिलं जावं अशा स्वरूपाच्या शिफारशी महाजन आयोगाने केलेल्या होत्या ज्यावेळी महाजन आयोग स्थापन झाला होता त्यावेळी एकोणीसशे सहासष्ट साली ना भारतीय जनता पक्षाची सत्ता होती कर्नाटकात ना महाराष्ट्रात होती ना केंद्रात होती म्हणजे महाजन आयोगाची स्थापना ही केंद्रातल्या काँग्रेस सरकारनं केलेली होती त्यासोबतच या दोन्ही राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसची सरकार होती महाजन आयोगाने वाद मिटविला नाही वाद वाढवला महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ ला झाली एकोणीसशे छप्पनला कर्नाटक राज्य निर्माण झालं एकोणीसशे साठ ही वादाची सुरुवात गृहित धरूया एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याण्णव या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये सत्ता कोणाची होती सरकार कोणाची होती कर्नाटकात कोणाची होती महाराष्ट्रात कोणाची होती आणि केंद्रात कोणाची होती अटल बिहारी वाजपेयी यांच्या सत्तेचा कालखंड सोडला तर केंद्रात सदैव काँग्रेसची सत्ता राहिली आहे महाराष्ट्रात काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे आणि कर्नाटकामध्ये देखील कसा काँग्रेसचीच सत्ता राहिलेली आहे हेगडेंच्या पक्षाचा कार्यकाल जनता दलाचा कार्यकाल सोडला तर आणि जनता दल हेगडे हे सगळे काँग्रेसच्या मधूनच बाहेर पडले होते नवनिर्माण वेदिके जनता दल पुढे मग जनता दल यू झाला हे सगळं काँग्रेसचीच प्रतिरूप होती या एकाच्याही कालखंडामध्ये हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही कारवाई झाली नाही हा प्रश्न असाच भिजत ठेवला आता दोन सरकारांचा उल्लेख मला करायचा एकोणीसशे पंच्याण्णव ला शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवरती आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले त्यांचं पद गेलं नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री बनले शिवसेनेच्या नेतृत्वातल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात एकदाही या प्रश्नाचं सोल्युशन का निघालं नाही का देण्यात आलं नाही किंवा हा प्रश्न सुटावा यासाठी काहीच का केलं का गेलं नाही उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे उलट बाळासाहेब ठाकरे तर रिमोट कंट्रोलचं सरकार म्हणायचे आणि मी रिमोट कंट्रोल, चा कंट्रोल मातोश्रीहून चालवतो असं म्हणायचे त्यावेळेला उद्धव साहेबांच्या पिताजींना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना या प्रश्नावरती तोडगा का काढावा वाटला नाही मी पुन्हा उल्लेख करतोय अरुण बेतकेकर नावाच्या मुंबईतील पत्रकारांनी दिलेला एक लेख जो महत्वपूर्ण आहे ज्यात ते उल्लेख करतात की बाळासाहेबांनी देखील या प्रश्नाकडे कधीच गांभीर्यानं बघितलेलं नाही मराठी माणसांना पेटविण्याचा मुद्दा म्हणूनच याचा वापर केला गेला कशा स्वरूपाचे खोटे फोन केले जात होते हे बेतकेकर आपल्या लेखात लिहितात जो प्रहारमध्ये छापून आलाय जर बाळासाहेबांनी बाळासाहेबांनीही गांभीर्याने एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालखंडामध्ये बघितलेलं नसेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडात शिवसेना सरकारमध्ये सामील होती तेव्हाही शिवसेनेनं काही केलं नाही आणि एकोणीस ते बावीस या अडीच वर्षाच्या कालखंडात सुद्धा शिवसेनेला या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावर स्वतः उद्धव ठाकरे होते अडीच वर्षात अडीच निर्णय तरी सीमा भागासाठी उद्धव ठाकरेंनी घेतले आहेत का हा माझा मोठा प्रश्न आहे करणार कोणीच नाही आहे सत्ता राष्ट्रवादीची येऊन गेली आहे सत्ता शिवसेनेची येऊन गेली आहे सत्ता काँग्रेसची येऊन गेली आहे सत्ता भाजपची येऊन गेली आहे करणार कोणीच काही नाही पण यावर चर्चा मात्र खूप मोठी लोक करतात आता करणार कोणीच काही नाही हा का, का प्रश्न निर्माण होतोय हे पण बघणं आवश्यक आहे सुप्रीम कोर्टामध्ये या विषयातली याचिका प्रलंबित आहे दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राचं सरकार गेलंय चार साली गेल्यावर दोन हजार सहा साली एकदा सुप्रीम कोर्टाने तर हा प्रश्न आपसात चर्चा करून मिटवायला हवा असं म्हटलं आणि ती केस आजही पेंडिंग आहे कदाचित लवकरच ती येईल एखादं प्रकरण जेव्हा न्यायप्रविष्ट असतं त्यावरती न्यायालयात निर्णय पेंडिंग असतो तेव्हा दोन हजार चार पासून पुढे कुठल्या सरकारला निर्णय घेता येऊ शकेल का हा सुद्धा प्रश्न आहे लपवा लपवी तरी किती करायची हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कर्नाटक काहीतरी बोलणार कर्नाटकाच्या बोलण्यावर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटणार आणि जो पक्ष सत्तेवर आहे त्याच्या बदनामीचा यथेच्छ प्रयत्न केला जाणार उद्धव ठाकरेंच्या नशिबाने सगळे शीतकालीन अधिवेशन हिवाळी अधिवेशन ही, ही कोरोनाच्या काळात झाल्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही पण प्रत्येक वेळी ही चर्चा रंगते सत्तेवर असलेल्या पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष काम करत राहतो बोलत राहतो याबाबत कोणी चकार शब्दांनी बोलायला तयार नाही आहे बरं यातला सगळ्यात माझा महत्वाचा प्रश्न आहे कर्नाटकातून जर काही गावं महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रातली गावं काही कर्नाटकात पाहिजे असतील तर नेमकी चाललीत कुठे गावं जातायत ती भारतातल्याच संघराज्यानं निर्माण केलेल्या एखाद्या घटक राज्यांमध्ये चीनमध्ये तर नाही गेली अफगाणिस्तानमध्ये तर नाही पाठवली पाकिस्तानमध्ये तर नाही पाठवली नेपाळनं तर दावा नाही सांगितलेला अहो भारतीय संघराज्यात इकडची गावं तिकडं तिकडची गावं इकडं गेल्यानं असा कोणतं फरक पडणार आहे की ब्रह्मदेवांना लिहून पाठवलेलं होतं वरून की ही गावं इकडं असली पाहिजेत मुळात जो संघराज्याचा अधिकार आहे तो संघराज्याचाच अधिकार असायला हवा हे लक्षात काही येत नाही आणि माझा पुढचा मोठा प्रश्न आहे हा वाद आहे कशाचा मराठी भाषेचा की मराठी राज्याचा मराठी भाषेचा असेल तर तिथल्या मराठी भाषिकांच्यासाठी काही वेगळ्या सुविधा करून देण्याचं काम त्या संबंधीची आंदोलनं करता येऊ शकतात पण आम्ही मराठी भाषिक आहोत म्हणून आमचा ताबा याच्यावरती असेल असा दावा मराठी भाषिकांनी सुद्धा करू नये आता अक्कलकोट तालुक्यामध्ये कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे मग का अक्कलकोट तालुका सगळा कन्नड भाषिकांचा म्हणून कर्नाटकला देऊन टाकायचा तिथे कन्नड भाषा शिकता यावी संवर्धन करता यावं यासाठी काही उपाययोजना व्हायला पाहिजेत तशा कर्नाटकातल्या गावांमध्ये मराठी भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी काही उपाययोजना करता यायला पाहिजेत कन्नडिगांची जी काही सक्ती कन्नड भाषेसंबंधी चालू आहे त्याबाबत विचार व्हायला हवा पण ते गेलं खड्ड्यात आम्हाला इंटरेस्ट आहे भूभागावरती अहो तुमच्या असलेल्या जतला अजून तुम्ही नीट पाणी देऊ शकलेला नाही तुमच्याकडे असलेल्या अक्कलकोट तालुक्याची रस्ते अजून तुम्ही नीट करू शकला नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातून जर दर्शनासाठी तुळजापूरला यायचं असेल तर महाराष्ट्रातलं दैवत असलेल्या तुळजापूर अणदूर नळदुर्ग या गावी जाण्यासाठीच्या रस्त्यांची अवस्था बघितली तर गाड्या खिळखिळ्या होऊन जातात तुम्ही तुमच्याच भागातल्या लोकांना रस्ते देऊ शकत नाही जत तालुक्याला पाणी देऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये तुम्ही केलेले हे दावे कितपत योग्य म्हणायला हवेत अभिमान बाळगायचा असेल तर मराठी भाषेचा बाळगा मराठी राज्याचा अभिमान बाळगून अमुक एक भाग आमच्याकडे आला पाहिजे अशा स्वरूपाच्या वल्गना या निव्वळ मूर्खपणा आहेत आणि आजवरच्या सरकारांनी काहीच न करता ही केलेली धुळफेक आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद